हाय मित्रांनो आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस गट क्रमांक एक पुणे भोजन सेवक तात्पुरते गुणपत्रक यादी जाहीर झाली आहे पुढे बघूया राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे ड भरती सन दोन हजार एकवीस पद पदाच्या व्यावसायिक चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक सोळा मार्च दोन हजार बावीस उमेदवारांसाठी सूचना राज्य राखीव पोलीस बल गट एक पुणे आस्थापनेवरील स्थापनेवरील ड पद सेवक पदाच्या रिक्त आठ पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली होती सदर सेवक पदाच्या भरतीकरिता दिनांक आठ दोन दोन हजार बावीस व दिनांक दहा तीन दोन हजार बावीस ते पंधरा तीन दोन हजार बावीस रोजीपर्यंत व्यावसायिक चाचणी घेण्यात आली असून व्यावसायिक चाचणीत मिळालेल्या गुणांची तात्पुरती यादी उमेदवारांच्या माहितीकरिता राज्य राखीव पोलीस बलाच्या ए टी पी एस ऑब्लिक महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर एस आर पी एफ गट एक पुणे भरती प्रक्रिया या शीर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आलेले आहे पुढे बघूया प्रसिद्ध केलेल्या व्यावसायिक चाचणी यादीमधील गुण नाव जात समांतर आरक्षण जन्मदिनांक इत्यादी यामध्ये काही दुरुस्ती असल्यास दिनांक एकवीस तीन दोन हजार बावीस रोजी दहा वाजेपर्यंत समादेशक कार्यालय येथे समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात नोंदवाव्यात त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही उपस्थित तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर अंतिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे उमेदवारांसाठी सूचना होत्या आपण सूचना सर्व बघितल्याच आहेत संदीप दिवान समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे तर प्रकारे उमेदवारांसाठी सूचना होत्या पुढे गुणपत्रक यादी आहे आपण यादी बघू शकतात तर भोजन भोजनसेवक तात्पुरते गुणपत्रक यादी आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात या प्रकारे यादी ही लागलेली आहे आपल्याला जर ही यादी डाउनलोड करायची असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक देत आहे ते तेथून ही यादी आपण पूर्ण डाउनलोड करून संपूर्ण यादी बघू शकतात अशा प्रकारे हा निकाल जाहीर झाला आहे त्याबद्दलच आप आजचा आपला व्हिडिओ होता तरी आपण ही यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला लिंक देत आहे ते तेथून आपण डाउनलोड करून संपूर्ण यादी बघू शकतात एस आर पी एफ भरतीची जशी पुढील अपडेट येईल त्याबद्दल आपला पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल तरी आपण सर्वांनी आपल्या चॅनलला आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा